नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आज आम्ही चाय पे चर्चा मध्ये घेऊन आलो श्रावण स्पेशल कार्यक्रम. माझ्यासोबत आहेत गणेश मिरगुले. नमस्कार गणेश. नमस्कार सर्व श्रोत्यांना श्रावण महिन्याच्या या पुण्यवान महिन्याच्या या सणासुदीच्या महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वा वा वा. आणि हा श्रावण हिरवा गाल तर्जेलदार आणि असा मनमोहक करणारे आहेत आम्ही दोघं, आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी. श्रावणातल्या म्हणजे काय, म्हणजे श्रावण महिना तुम्ही कसा पाळता हे सुरुवातीला मी विचारेन. कारण श्रावण म्हटलं की सगळी व्रत वैकल्य सुरू होतात, उपवास सुरू होतात. आणि तुम्ही उपवास करता का? कारण महिला वर्गाचा विशेष हा श्रावण महिना असतो. माझ्यामध्ये जसं आपण पूर्ण आठवडाभर काम करतो आणि थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी एखादा संडे जसं हवा असतो, तसं संपूर्ण वर्षभरामध्ये अधिकाधिक सण आणि अधिकाधिक आनंद घेऊन येणारा जो कोणता महिना असेल मराठीमध्ये तो आपला आहे श्रावण. जर तुम्ही इंग्लिश कॅलेंडर पाहत असाल तर जानेवारी पासून जुलै पर्यंत कोणतेही सण जास्त करून येत नाही. ऑगस्टला जिथं आपला श्रावण महिना येतो तिथे सणावर सुरू होतात. उपवास वगैरे तसा आम्ही कधी करत नाही, पण महिला वर्गामध्ये राहत असल्यामुळे आपलं कळतं की महिलांसाठी ते किती महत्वाचे सण आहेत. आणि माझ्यामध्ये तरी श्रावण महिन्यामध्ये जेवढे सण येतात ते शक्यतो महिलांसाठीच असतात. दहीहंडी हा जरी पुरुष प्रधान वाटत असला तरी त्यातही आजकाल महिला आघाडीवर आहेत. बरोबर. दहीहंडी विषयी आपण नक्कीच मोठी चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी श्रावण म्हटलं की म्हणजे भगवान शिवशंकराचा हा महिना आहे. म्हणजे जवळजवळ चार श्रावणी सोमवार असतात, त्याला आपण मस्तपैकी शिवशंकराची आराधना करतो, आपल्या देवळात जातो आणि चांगलं दूध तूप वाहून त्याचा अभिषेक करतो आणि आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्याचा आपण शिवशंकराकडे प्रार्थना करतो. पण शंकराच्या आपल्या प्रार्थनेबरोबरच आपल्या घरात खमंग असा साबुदाणा वड्याचा वास दरवळतो आणि साबुदाणा खिचडीचा वास दरवळतो. तर तुम्हाला साबुदाणा खिचडी किंवा वडे आवडतात का? नक्कीच मला साबुदाण्याचे ते वडे आणि खिचडी खूप आवडते. आणि मला आठवते जेव्हा मी लहानपणी बीएमसी स्कूलमध्ये होतो त्यावेळी शनिवारी तर अर्धी शाळा असायची, पण श्रावणी सोमवार आला की सोमवारची सुद्धा अर्धी शाळा असायची. त्यामुळे तो एक वेगळा आनंद असा श्रावण महिन्याचा. आणि घरी आल्यानंतर आम्हाला कळायचं की आज गोडी डाळ आहे, पापड आहे, का ते वेगळे जिन्नस असायचे. म्हणजे एक प्रकारे तो आपल्याला ऊर्जा देणारा सण होता. म्हणजे जरी आज सगळे भगवान शंकराची पूजा करत असले, जर तुम्हाला माहिती असेल की श्रावण महिन्यात जसं आपण सोमवार पाळतो किंवा मंगळागौर करतो, मंगळागौर म्हणजे पार्वती, तर शंकर आणि पार्वती या दोघांना या गृहस्थाश्रमाचे आयडियल असं कपल किंवा जोडी मानली जाते. आणि म्हणूनच ते श्रावणी सोमवार किंवा मंगळागौर आपण करतो. खरंच. आणि नवविवाहित म्हणजे वधू असते ती मंगळागौर पूजन तिचं म्हणजे नेहमीच करतात आणि ते हल्ली फार मोठ्या प्रमाणात करतात. म्हणजे इव्हेंटच असतो तो आणि बऱ्याचसा वेळी आपणच निवेदक म्हणून बऱ्याच मंगळागौर कार्यक्रमांमध्ये जातो. आणि काही काही आपल्या महिलांचे ग्रुप्स पण आहेत जे मंगळागौरचे खेळ खेळतात आणि एक धमाल असते नाही मंगळागौरला. मला एक सांगायला नक्की आवडेल की ही जी प्रथा किंवा हे जे सण किंवा ही जी परंपरा आहे ना ही त्यावेळेला सुरू झालेली आहे जेव्हाचा समाज हा पुरुष प्रधान होता आणि स्त्रियांचं फार लवकर लग्न होत होतं. त्यांना चूल मूल शिवाय काही म्हणजे शिक्षणाचं पण त्यांना परवानगी दिलेली नव्हती आणि त्यांना बाहेर फिरायलाही दिलं जात नव्हतं. अशा वेळेला स्त्रीला विरंगुळा मिळावा म्हणून किंवा ती पुन्हा माहेरी जावी म्हणून त्यावेळेच्या लोकांनी, भले तो पुरुष प्रधान समाज होता, तरी सुद्धा ही प्रथा किंवा हे सण निर्माण केले. त्यामुळे खरोखर त्यांचं कौतुक वाटतं की त्याही गोष्टीसाठी, म्हणजे त्या व्यक्तीसाठी, त्या स्त्रीसाठी सुद्धा त्यांनी काही सण तयार केले, सण निर्माण केले. आणि आज तरी त्याला इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालं असलं तरी सुद्धा माझ्या मते प्रत्येक सणाचं वेगळं महत्व आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मागे तुम्ही श्रद्धा माना किंवा अंधश्रद्धा माना, ज्यांनी ही सुरुवात केली ना त्यांनी चांगल्या विचारानेच ते केलेली. नक्कीच. कारण रक्षाबंधन आहे, 15 ऑगस्ट आहे, नारळी पौर्णिमा आहे, हे सगळे सण श्रावण सुरू झाल्यावर येतात. आणि नंतर अर्थातच भाद्रपद महिन्यामध्ये आपण गणेशोत्सवाला प्रारंभ करतो. श्रावण आलं की असं किती तजेलदार, मी म्हटलं तसं असं हसरा साजरा श्रावण लाडका असा सगळा तो श्रावण येतो. आणि कित्येक कवीनी, आता तुम्ही कवी आहात म्हणून कवितांकडे मी म्हणणार आहे, कित्येक कवीनी श्रावण कविता लिहिलेल्या आहेत, श्रावण या सगळा सोहळा केलेला आहे आपल्या कवितातून. तुमची कुठली कविता आहे का श्रावण सोहळ्याची? तुझ्या कविता भरपूर आहेत, पण मी ते एक कविता ना श्रावण मास मासी हर्ष मानसी तर मी म्हणेल की हिरवळ पेक्षा आनंद दाटे चोहीकडे असं मी म्हणेल. कारण
यात पावसाळा सीझनमध्ये ऋतूमध्ये जेवढे अंकुर शेतामध्ये फुटताना तेवढेच कवीच्या मनामध्ये कल्पना अनेक फुटत असतात. आणि खरोखर म्हणजे आम्हाला जेव्हा सांगितलं होतं शाळेमध्ये की एखादा निबंध लिहून आणा, तर ह्या महिन्यात सगळ्यात जास्त निबंधाचे विषय असतात. मग तो नागपंचमी असो, रक्षाबंधन असो, किंवा दहीहंडीचा असो, नारळी पौर्णिमा असो, आणि आपला राष्ट्रीय सण जो आहे 15 ऑगस्ट असो, ह्या म्हणजे तुम्हाला जर चांगला लेखक आणि कवी बनायचं असेल तर हाच महिना तुम्हाला जास्त स्फूर्ती देऊ शकतो, विषय देऊ शकतो. खूप सुंदर. याच चाय पे चर्चा श्रावण स्पेशल मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा मस्त गाणी श्रावण स्पेशल. धन्यवाद. यांचं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण चाय पे चर्चा श्रावण स्पेशल तुमच्या समोर सादर करतो आहोत आरजे गणेश सोबत. मी आरजे तेजस्विनी. प्रेक्षक हो, आता आपण श्रावणी सोमवारचं बोललो. व्रत वैकल्य ह्या श्रावण सणापासून सुरू होतात आणि महिला वर्गाचं मंगळवारी आपण मंगळागौर साजरी करतो छान फुगड्या घालून आणि मंगळागौरीचे जे खेळ आहेत आणि अगदी पारंपरिक साज असतो आणि मस्त मेकअप आणि वेशभूषा केशभूषा करून आपण सगळ्याजणी सज्ज होतो आणि हे दोन्ही श्रावण म्हणजे श्रावणी सोमवारचं व्रत आणि प्रत्येक सोमवारचं एक एक म्हणजे अर्पण करायचं आहे महादेवाला. कधी तांदूळ असतात, कधी मूग असतात, असं ते आपण अर्पण करतो आणि ते किती प्रसन्न वाटतं. आणि स्त्री जी असते ती प्रत्येक कुटुंबासाठी म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येकासाठी ती मनोकामना व्यक्त करत असते. आपल्या आई वडिलांचं, आपल्या सासू सासऱ्यांचं, मुलांचं, नवऱ्याचं असं सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे आणि सगळं आमच्या घरात सुख संपत्ती धनधान्य मिळू दे अशी ती प्रार्थना करत असते. आणि कुठेतरी हा सगळ्यांचा विचार सगळ्या घराला जोडून ठेवते अशी ही स्त्री असते आणि जी हे व्रतवैकल्य करण्यामागे तिचा मानस हाच असतो की मंगळागौरीचं सुद्धा तेच महत्व आहे की आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळू दे म्हणून ती मनोकामना. आणि आता तुम्ही रक्षाबंधनचा उल्लेख केलात, रक्षाबंधन मध्ये सुद्धा बहिणीचं रक्षण भाऊ करतोच, ते पर्यायाने होतच, पण रक्षाबंधन मध्ये सुद्धा ती आपल्या भावाचं दीर्घायुष्य चिंतित आहे. हो, तुमच्या बहिणीच्या किंवा चुलत म्हणा सख्या म्हणा अशा काही छान आठवणी आहेत का रक्षाबंधनच्या? नक्कीच. मी तर एक छोटीशी चारोळी सांगेल की कधी करे मस्करी, कधी करे त्रागा, कधी करे खूप लाड, कधी येई रागा, नुसतं जास्त प्रेम तिरस्कारानं नसते जागा, हे बंधन नाही स्पंदन असतं, नसतोच नुसता धागा, नसतोच नुसता धागा. कसं आधुनिक युगामध्ये जेव्हा मुलं मुली शिकतात ना त्यांना वाटतं अरे काय रक्षाबंधन करतात, पण त्यांना मला सांगायला आवडेल की तुमच्या फ्रेंडशिप बँडने जो तुम्ही मित्र बनू शकता, मैत्री दाखवू शकता, तर आमच्या पूर्वजांनी आधीच हे सिद्ध केलंय की एक राखी जी आहे ना ते बहीण भावाचं पवित्र प्रेम त्या धाग्यामध्ये आहे, ती राखीमध्ये आहे. आणि बहीण आपल्या भावाबद्दल ते प्रेम व्यक्त करते आणि माझा भाऊ सदैव माझ्या प्रेमाच्या बंधनात राहावा, मायाच्या बंधनात राहावा म्हणून ती राखी बांधत असते. खूप छान अशी ही परंपरा आहे आणि त्यानिमित्तानं कुटुंब आज भले विभक्त कुटुंब होत असले तरी त्यानिमित्ताने ते एकत्र येत असतात. तर मायामध्ये राखी केवळ बहीण भावना नाही जोडत तर पुन्हा कुटुंबाला एकत्र जोडण्यासाठी खूप महत्वाचे आहे. नक्कीच. रक्षाबंधन नंतर आपण मला वाटतं नागपंचमीचा देखील उल्लेख केला पाहिजे, कारण असं आपण नेहमी आपण शहरात जरी राहत असलो तरी आपण जंगल तोड म्हणजे त्यांच्या एरियात त्यांच्या परिसरात जाऊन आपण सगळी बांधकामं केलेली आहेत, बिल्डिंग्स बांधलेल्या आहेत आणि कुठेतरी या म्हणजे जंगल वाचवा हा देखील संदेश आपण देण्याचा प्रयत्न करतो, नागाचं पूजन करतो आणि नाग आहे आणि शेतकऱ्याचा मित्र म्हणून नागाला पूजलं जातं. नागपंचमी सुद्धा किती सुंदर आहे ना सण हा. ते मी हेच म्हटलं ना की पूर्वजांनी जे चालू केलेलं आहे ना त्यामागे काही ना काही त्यांचा चांगला संदेश होता. जर आपण पूर्वापार आधी जर गेलो तर कालिया नावाचा जो मोठा अस्त्र किंवा साप होता त्याला श्रीकृष्णाने श्रावण शुद्ध पंचमीला त्याचा वध केला म्हणून ते नागपंचमी सुरू झाली असंही म्हणलं जातं. पण जर आपण थोडा आधुनिक युगाकडे येतोय तर भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि शेतामध्ये बरेचसे उंदीर घुशी असतात, त्यांचा नाश हे साप किंवा नाग करतात. मग त्यांच्या प्रती वर्षातून एकदा तरी मला त्यांना काहीतरी द्यायचंय म्हणून या नागपंचमीला आरंभ होतो. पूर्वी कसं व्हायचं की नागपंचमीला भाऊ आपल्या बहिणीला घरी येऊन घरी घेऊन यायचं आणि रक्षाबंधन झालं की सोडून द्यायचं, म्हणजे 5-7 दिवस सुट्टीचा आनंदी दिवस असायचा. तो पोळा एक सण येतो सेम या श्रावण महिन्यातच येतो, तर बैलांच्या प्रती जे आपली म्हणजे
कौतुक आहे ते बैलांचं किंवा त्या प्रति जे आपला आदर आहे तो व्यक्त करण्याचा काळ म्हणजे पोळाच आहे. तुम्ही आता आपल्या शहरामध्ये याचं विशेष महत्व जरी नसलं ना तरी गावी अक्षरशः दिवाळीप्रमाणे साजरे करतात. बैलांना आंघोळ घातली जाते, त्यांना चांगलं नटवलं थटवलं जातं, पुरणपोळीचं जेवण केलं जातं. म्हणजे किती आदर आणि किती प्रेम त्या मुक्या प्राण्यासाठी, त्याला अपेक्षाच नसते पण शेतकऱ्यालाही माहिती आहे की वर्षभर मी हा माझ्यासाठी राबणार आहे, मग त्याच्यासाठी एक दिवस मला देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या प्रत्येक सणामागे किती चांगला थॉट किंवा चांगले विचार आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि अर्थात त्यानंतर महत्वाचा राष्ट्रीय सण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे 15 ऑगस्ट, म्हणजे अगदी शाळेत गेल्यापासून आपण झेंडावंदन करतो आणि अगदी लवकर उठून 7 वाजता ते झेंडावंदन असतं आणि टीव्हीवर देखील आपण राष्ट्रीय कसा सण हा साजरा होतो ते देखील पाहतो. तर 15 ऑगस्टच्या आणि तुमच्या शाळेतल्या आठवणी काय आहेत? नक्की, जसं तुम्ही म्हणालात की पहिलं जे शालेय आपलं जीवन असेल त्यामध्ये सकाळी उठून आपल्याला जायचं असतं, पहाटे उठून. पूर्वी जी अपेक्षा असायची जी बिस्किट गोळ्या किंवा समस्यांची असायची, पण त्यानंतर हळूहळू कळू लागतं की हा झेंडा एवढा का महत्वाचा आहे किंवा हे काय आपल्यासाठी का किती महत्वाचं आहे, देशभक्ती देशप्रेम किती महत्वाचं आहे मला, म्हणजे त्या सणाद्वारे कळतं. सगळे सण तुम्ही एका महाराष्ट्र गुजरात किंवा आंध्र प्रदेश किंवा एका जातीचे म्हणू शकता, पण हा राष्ट्रीय सण आहे, हा पूर्ण भारताचा सण आहे. पण मी नेहमी म्हणतो की शोकांतिका कदाचित म्हणावं लागेल की छातीवरचा झेंडा पाहून अभिमान येतो दाटून. छातीवरचा झेंडा पाहून अभिमान येतो दाटून, पण तोच झेंडा संध्याकाळी पायाखाली जातो फाटून. ज्या तिरंग्यासाठी अनेकांनी केलं आयुष्य बेचिराग, ज्या तिरंग्यासाठी अनेकांनी केलं आयुष्य बेचिराग, त्या तिरंग्याचा मित्रा एक दिवस तरी मान राग, एक दिवस नव्हे रोजच तू मान राग असं मला म्हणावं लागेल. पण होतं काय, सूर्यास्तासोबतच मावळून जातो, सूर्यास्तासोबतच मावळून जातो हा देशभक्तीचा दंगा, नंतर जो तो आपल्या झेंड्याखाली आणि एकटा पडतो तिरंगा. तर असं काही होता कामा नये, 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी पुरतं आपण देशभक्त होणं हे चुकीचं आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही रोज छातीवरती झेंडा लावून फिरा, असं काही गरज नाही. रोज देशभक्तीचे गाणे म्हणा असं काही गरज नाही. तुम्ही तुमचं घर तुमचा परिसर जरी स्वच्छ ठेवला सुरक्षित ठेवला तरी ते आपोआपच देशभक्ती होत असते. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि चाय पे चर्चा श्रावण स्पेशल मध्ये पुन्हा भेटूया. आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सह तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि चाय पे चर्चा विशेष घेऊन आलोय आम्ही श्रावण सोहळा विशेष आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनीसह. यानंतर आपण म्हणजे 15 ऑगस्ट राष्ट्रीय सणानंतर वळूया दहीहंडीकडे आणि गोपाळकाला, कारण हे खरंच मोठे सण आहेत आणि दहीहंडीची मजा मुंबईमध्ये काय वर्णावी तेवढी खरंच कठीण आहे. दहीहंडी आता सण पेक्षा जास्त मोठा इव्हेंट किंवा स्पर्धेचं रूपांतर घेतलेलं आहे. पण आपल्याला समजायला हवं की ज्या श्रीकृष्णाचा जन्म झाला त्याला लोणी किंवा दही खायला खूप आवडत होतं आणि असं म्हणतात की ते माखन चोरण्यासाठी तो मित्रांचा मनोरा तयार करून ते दही चोरायचं. तर त्याचं एक प्रतीक म्हणून आपण त्या दहीहंडीला आरंभ झाला. नंतर हळूहळू मग मानवी मनोरे आणखी वाढत गेले, स्पर्धा होऊ लागले. आज मोठमोठे आयोजक आपण होतो लाखो च्या बक्षिसं देऊन दहीहंडी करत असतात. पण हा एक भाग झाला. पण जे गोविंदा जे आहेत ना, गोविंदा पथक, आपल्याला असं वाटतं अरे काय 2 मिनिटात किंवा 2 सेकंदामध्ये मनोरा उभा केला, पण त्यांची जी प्रॅक्टिस असते ना ती पाहण्याजोगी असते. तुम्ही विचार नाही करू शकत की हा तरुण जो कामाला जातो, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, दर संध्याकाळी एकत्र येतो, आपल्या जे बाकीच्या जे वेळ आहेत त्या सगळ्या सोडून तो प्रॅक्टिससाठी उभा असतो, आपल्या डोक्यावरती अनेकांना घेऊन तो स्थिर उभा असतो आणि एका सर्टन पिरियड किंवा एका ठराविक दिवशी तुम्हाला तो पुन्हा मनोरा उभा करायचा असतो. विचार करा, सकाळी जे निघतात आणि संध्याकाळी घरी येतात, संध्याकाळी पण त्यांची किती ताकद, किती श्रम, किती ते थकलेले असतात, पण ते साजरे करत असतात. ते खरोखर वाखाण्या जोग आहे खरोखर. आणि त्याच्यामध्ये टीम वर्क दिसून येतं ना आणि समाज एकत्र येतो. हा तो हा एकमेव सण आहे ज्यात मराठी माणूस वर जातोय म्हणून अजिबात पाय खेचत नाही, सपोर्ट करतो. खरंच आहे. आणि खरं काही दुर्घटना घडतात कारण काही काही कधी कधी छोटी छोटी मुलं पडतात आणि ते आई वडिलांना अगदी म्हणजे कधी कधी आई वडील सुद्धा नको म्हणतात ह्या खेळ खेळायला पाहिजे. पण ती एक मजा आहे ना, ते खेळ खेळल्यावर. या नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही जर एखादी गाडी घेताय तर अपघात होणं स्वाभाविक आहे. क्रिकेट जरी खेळता तरी त्यात लागणं
त्याच पद्धतीने हा सुद्धा आता जो खेळ आहे ना त्याच्या सुरक्षितेबद्दल आता हळूहळू लोक जागृत होऊ लागलेले आहेत. म्हणजे जो वरचा जो गोविंद तो छोटा फारसा कमी वयाने नसावा, त्याला जॅकेट दिलं जातं, हेल्मेट दिलं जातं, रशीने किंवा क्रेनच्या सहाय्याने त्याला बांधलं जातं. एक चांगली गोष्ट आहे की गोविंदाला सुद्धा चांगला सपोर्ट दिला जातो. अर्थात हे प्रत्येक ठिकाणी होत नाहीये, त्यामुळे माझं मत आहे की ज्या ज्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा आहे त्यांना परवानगी दिली तर फार बरं होईल. कारण या सणाला कुठं दरवर्षी कुठे गालबोट लागतं ते लागतं कामा नये असं मला वाटतं. नक्कीच. गोपाळगाल्याचे आपण दोघेही छान कार्यक्रम करतो, त्यांचं सूत्रसंचालन करतो, आणि हा असा इव्हेंट असतो म्हणजे तो लग्नासारखा असतो. म्हणजे जो सकाळी 8-9 ला सुरू होतो तो रात्री 11-12 शिवाय तो चालूच असतो. आणि खरंच एकट्या निवेदकाने करणं कठीण आहे, म्हणजे कधी कधी आपण दोघं पण जातो. तर तसं तुमच्या गोपाळगाल्याच्या निवेदनाच्या काही आठवणी आहेत का? हा, खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणजे मला आठवते 12 तास कंटिन्यू बोलणं हे त्यावेळीच फक्त होतं. मी सगळे 10 वाजता माईक पकडला होता, तो संध्याकाळी 10 वाजता मी सोडला होता. पण मला नंतर कळलं की मी अरे 12 तास बोलत होतो. म्हणजे काय, म्हणजे माझी ती एनर्जी तर नव्हतीच, पण जे गोविंद यायचे त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण सज्ज राहायचो. आता गोविंद येतात, मोठे मोठे फिल्म स्टार येतात, नेते येतात, आणि या सगळ्यामध्ये आपण जेवण विसरून जातो, पाणी विसरून जात असतो, आपण एवढे त्यामध्ये गुंग होऊन जात असतो. तर अशा बऱ्याचशा आठवणी आहेत. शिवाली परब मॅम सोबत एक मी कार्यक्रम केला होता, आणखी एक निवेदक होते, ते हिंदी बोलत होते, त्यांना काही कळत नव्हतं. आणि मी शिवाली परब यांना एकच वाक्य बोललो की शिवाली हे खरं आहे तुम्ही इथं आलात, आणि ते हसले. आणि त्यानंतर आयोजकांना कळलं की हे बोलणं खूप गरजेचं आहे. त्यांनी तुम्ही संवाद साधला. किंवा दहीहंडीबद्दल मी एक वाक्य नेहमी बोलतो की तुम्हाला जमेल तेवढे थर, बरोबर, आणि एका बेधुंद गाण्यावरती बेफाम नृत्य तुम्हाला करावंच लागेल. कारण ही स्पर्धा नव्हे, सण आहे, आनंदाचा क्षण आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेऊन ह्याचा आनंद लुटायला हवा. तुमचे अनुभव कसे आहेत या? हो, मस्त. मी तर बापरे, काही काही एरियामध्ये असे गेले होते की तिथे तुफान गर्दी होती. म्हणजे मी दादरला राहते तर तिथे बऱ्याच दहीहंडी होतात. नंतर मी बाहेरचं भिवंडीला केलंय, ठाण्याला केलंय, घाटकोपर वगैरे अशा. म्हणजे मुंबईच्या मला वाटतं प्रत्येक उपनगरामध्ये दहीहंडी होते. म्हणजे आपण निवेदक संख्या कमी पडू एवढ्या मोठ्या प्रमाणात ते दहीहंडीचं कार्यक्रम होतात. आणि छान अनुभव असतो. आणि मला वाटतं ते पथकांना बघून त्यांचा जोश, त्यांचा आवेश बघूनच आपल्याला एनर्जी येते. आणि वाद्यवृंद असतो, त्यामुळे ते वाद्यवृंदाबरोबर मध्ये मध्ये गाणी, मध्ये मध्ये सेलिब्रिटींची ओळख करून देणं, आणि असं धमाल असते एकंदरीत गोपाळगाल्याची. आणि हा सण, आणि खरं, आणि कुठल्या व्यक्तीला किंवा निवेदकाला आवडणार नाही की त्या दिवशी आपल्याला काम मिळावं. कारण बरोबर, कुठल्या अँकरच्या आयुष्यामध्ये टीव्हीवर जाणं आणि दहीहंडीला जाणं हे दोन्ही कार्यक्रम तेवढेच समान महत्वाचे असतात. गणेशोत्सव सुद्धा त्यातला तेवढाच महत्वाचा. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आमचा हा चाय पे चर्चा श्रावण सोहळा स्पेशल तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा भेटूया पुणे चाय पे चर्चा कार्यक्रमात आरजे गणेश आणि आरजे तेजस्विनी सोबत. तोवर मी आणि गणेश तुमचा निरोप घेतो. तुम्ही ऐकत रहा आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. नमस्कार. आचार्या.